नेक्स्ट पॉइंट है आपला मल्टीप्लिकेशन ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर। आता दोन कॉम्प्लेक्स नंबर दिलेले आहेत जेड वन आणि जेड टू, ह्या दोन कॉम्प्लेक्स नंबरचा आपल्याला काय करायचंय मल्टीप्लिकेशन करायचं। आता मल्टीप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर ची डेफिनेशन बघू आपण, लिहा राईट डाउन मल्टीप्लिकेशन ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर, लेट झेड वन इज इक्वल टू ए प्लस आय बी अँड झेड टू इज इक्वल टू सी प्लस आय डी, वी डिनोट द मल्टीप्लिकेशन ऑफ झेड वन अँड झेड टू हॅज झेड वन डॉट झेड टू। आपण दोन कॉम्प्लेक्स नंबर दिलेले असतील तर त्यांचं मल्टिप्लिकेशन कसं डिनोट करतो या पद्धतीने झेड वन डॉट झेड टू। नाऊ देअरफोर झेड वन डॉट झेड टू इज इक्वल टू, झेड वन आहे आपला ए प्लस आय बी, डॉट झेड टू आहे सी प्लस आय डी। आता या दोन कॉम्प्लेक्स नंबरचं आपल्याला काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं। बघा मी हा नंबर घेतला ए आणि हा ब्रॅकेट घेतला सी प्लस आय डी, हा पुन्हा प्लस, इथं जो आय चिन्ह प्लस असेल तर प्लस साईड घ्या, बी आय मायनस असेल तर मायनस साईड, कंसात हा ब्रॅकेट सी प्लस आय डी, यांना याला प्रॉडक्ट करा प्रत्येक टर्मला ए सी प्लस आय ए डी, यांना याला प्रत्येकाला मल्टिप्लाय करा प्लस बी सी आय प्लस बी डी आय चा स्क्वेअर। आता बघा सिन्स आय इज इक्वल टू अंडर रूट मायनस वन आहे तर आय स्क्वेअर इज इक्वल टू काय, आय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस वन येईल, तर दिअर फॉर वी कॅन राईट ए सी या दोघातनं आय कॉमन काढा प्लस आय ए डी प्लस बी सी मायनस याची किंमत मायनस वन आहे आणि तर मायनस बी डी आहे इज इक्वल टू ए सी मायनस बी डी प्लस ए डी प्लस बी सी आर इज कॉम्प्लेक्स नंबर। हा काय झाला तुमचा कॉम्प्लेक्स नंबर, दोन कॉम्प्लेक्स नंबरचा प्रॉडक्ट आपल्याला या पद्धतीनं करता येईल। बघा झेड वन इज इक्वल टू ए प्लस आय बी अँड झेड टू इज इक्वल टू सी प्लस आय डी, वी डिनोट द मल्टिप्लिकेशन ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर ॲज लाईक झेड वन डॉट झेड टू। हा झेड वन घेतला मी ए प्लस आय बी, झेड टू घेतला सी प्लस आय डी, ह्याचं मल्टिप्लाय केलं ह्या ए ने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय प्लस आय बी ने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय आणि सिम्प्लिफाय केलं, इथं आय स्क्वेअर आले, आय स्क्वेअरची किंमत काय असते आय ची अंडर रूट मायनस वन म्हणल्यावर आय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस वन, ती पुट केली आणि फक्त कॅल्क्युलेट केलं। त्याच्यावरचे एक्झाम्पल बघू आपण, एक्झाम्पल घ्या झेड वन इज इक्वल टू टू प्लस थ्री आय आणि झेड टू इज इक्वल टू थ्री मायनस टू आय, पहिलं एक्झाम्पल आहे, ह्या दोघांचा प्रॉडक्ट करायचा आपल्याला, फाइंड झेड वन डॉट झेड टू काय आहे सोल्युशन, लेट झेड वन डॉट झेड टू इज इक्वल टू झेड वन दिलेला आहे टू प्लस थ्री आय डॉट झेड टू आहे थ्री मायनस टू आय, बरोबर। आता या टू ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू आपण, टू इन ब्रॅकेट थ्री मायनस टू आय यांना प्लस थ्री आय इन ब्रॅकेट थ्री मायनस टू आय किती आलं बघा सिक्स मायनस फोर आय प्लस नाईन आय मायनस सिक्स आयचा स्क्वेअर, बरोबर। बट आय इज इक्वल टू अंडर रूट मायनस वन, दिअर फोर
आय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस वन, ज्याची किंमत काय आली मायनस वन. सिक्स मायनस फोर आय प्लस नाईन आय मायनस सिक्स मायनस वन इज इक्वल टू, ह्या दोघांचं तुम्ही सम करू शकता आणि मायनस मायनस काय होईल, सिक्स मायनस मायनस प्लस सिक्स झालं आणि ह्यांचं काय येईल कॅल्क्युलेट करून प्लस फाईव्ह आय, म्हणजे हा काय झाला ट्वेल्व प्लस फाईव्ह. तुम्ही इथंच जरी कॅल्क्युलेट केलं पटकन तरी आन्सर लिहिता येईल, पण मी पहिलं एक्झाम्पल आहे म्हणून आपण जास्त स्टेप वाढवली. तर सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे मी बघा, झेड वन इज इक्वल टू टू मायनस ए वन आय, झेड टू दिले फोर मायनस थ्री आय आणि झेड थ्री दिले वन प्लस, झेड थ्री इज इक्वल टू वन प्लस आय दिलेला आहे. तर दॅन फाइंड काय म्हणलंय, फाइंड टू झेड वन डॉट झेड टू डॉट झेड थ्री, म्हणजे ह्या कॉम्प्लेक्स नंबरला एका स्केलरनं मल्टिप्लाय केलाय, म्हणजे पॉईंट आपला बघा स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर इथं आला आणि तीन कॉम्प्लेक्स नंबरचा प्रॉडक्ट करायचा आहे आपल्याला. करू आपण पहिल्यांदा या दोघांचा प्रॉडक्ट करायचा आणि नंतर याच्यासोबत प्रॉडक्ट. एक्झाम्पल सोल्युशन, लेट टू झेड वन डॉट झेड टू डॉट झेड थ्री इज इक्वल टू टू इन ब्रॅकेट झेड वन ची किंमत काय दिलेली आहे टू मायनस सेवन आय, झेड टू आहे आपला डॉट फोर प्लस थ्री आय डॉट, ह्याची किंमत काय झेड थ्री ची वन प्लस आय. मी याला ब्रॅकेट करतो कारण पहिल्यांदा याला सॉल्व करू आपण. मॅट्रिक्स आपलं कॉम्प्लेक्स नंबर मध्ये असोसिएटिव्ह प्रॉपर्टी सॅटिस्फाय होती, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी सॅटिस्फाय होती, म्हणजे या दोघांचा प्रॉडक्ट आधी केला तरी चालतो, नंतर याच्यासोबत किंवा या दोघांचा आधी करून याच्यासोबत केला तरी चालतो. प्रॉपर्टी येणार आहे पुढे आपण घेऊ. ह्याला मल्टिप्लाय केलं फोर मायनस फोर्टीन आय इन ब्रॅकेट काय येईल बघा, याने याला मल्टिप्लाय केलं फोर, याने याला प्लस फोर आय, याने याला प्लस थ्री आय, याला प्लस थ्री आय चा स्क्वेअर इज इक्वल टू फोर मायनस फोर्टीन आय इन ब्रॅकेट इथे किती आला सेवन, याचा फोर मायनस थ्री आय थ्री, कारण आय स्क्वेअरची किंमत काय मायनस वन, प्लस इथं आलं सेवन आय, म्हणजे आन्सर आलं फोर मायनस फोर्टीन आय आणि इथं वन वन प्लस सेवन आहे. आता ही दोन कॉम्प्लेक्स नंबर झाले, आता या दोन कॉम्प्लेक्स नंबरचा प्रॉडक्ट तुम्ही करू शकता. पहिला वन प्लस सेवन आहे मायनस फोर्टीन आहे, दुसरा ब्रॅकेट वन प्लस सेवन आहे, त्याचा आन्सर काढा काय येते बघा. या टाईपनुसार तुम्ही दोन कॉम्प्लेक्स नंबरचा प्रॉडक्ट करू शकता. त्याच्या प्रॉपर्टीज बघू आपण, प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लेक्स, प्रॉपर्टीज ऑफ मल्टिप्लिकेशन. पहिली प्रॉपर्टी आहे झेड वन डॉट झेड टू इज इक्वल टू झेड टू डॉट झेड वन कम्युटेटिव, कम्युटेटिव प्रॉपर्टी काय करते सॅटिस्फाय. ह्या दोघांचा प्रॉडक्ट केला काय आणि या दोघांचा, दोघांचा प्रॉडक्ट काय येईल सेम येईल. सेकंड झेड वन डॉट झेड टू डॉट झेड थ्री इज इक्वल टू झेड वन डॉट झेड टू डॉट झेड थ्री, या दोघांचा प्रॉडक्ट करून याच्यासोबत केला काय किंवा पहिल्या दोघांचा करून याच्यासोबत केला, त्याचे आन्सर काय येणार आहे सेमच येणार आहे, म्हणजे असोसिएटिव्ह
प्रॉपर्टी क्या होती सेटिस्फाई। थर्ड आए जेड वन डॉट वन, वन डॉट जेड वन इज इक्वल टू आंसर क्या है जेड वन लिया गरज ना जेड जेते आइडेंटिटी प्रॉपर्टी क्या होती सैटिस्फाई। थर्ड आए फोर्थ नंबर है बगा जेड वन बार जेड वन जेड टू यांचा कॉन्जुगेट प्रोडक्ट करून कॉन्जुगेट काढला काय आणि पहिल्याचा कॉन्जुगेट डॉट दुसऱ्याचा कॉन्जुगेट घेतला दोघांचा आंसर काय येते सेमच येते। आणि पाच नंबर आहे इफ झेड वन इज इक्वल टू झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी असेल तर दॅन झेड वन आणि त्याचा कॉन्जुगेटचा प्रॉडक्ट घेतला तर त्याचा आन्सर येते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर। ह्या पाच प्रॉपर्टी आहेत, ह्या पाच प्रॉपर्टीवरून आपल्याला एखादं एक्झाम्पल सॅटिस्फाय करा म्हणून देते सॉल्व करण्यासाठी। मग त्याच्यात किंमत एल एच एस घ्यायचं आर एच एस घ्यायचं आणि सॉल्व करायचं कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय करा म्हणते। तर तुम्ही झेडची किंमत घेऊ शकता काही पण ए प्लस आय बी घ्या किंवा टू मायनस थ्री आय घ्या काही घ्या आणि एल एच एस काढा आर एच एस काढा उत्तर येऊन जाईल। आता याच्यावरची आता आपण पहिल्यांदा शिकलो अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, पहिली कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, त्याच्यामध्ये ॲडिशन सबस्ट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर एक पाहिलं आणि कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर पाहिलं। ह्या सहा सात पॉईंटवरचे जे काही एक्झाम्पल असतील ते आपण आता पुढच्या लेक्चरला पाहू।